मी शिवसैनिक आहे, गद्दारी माझ्या रक्तात नाही, बेमानी माझ्या रक्तात नाही. हे सगळे दखल न घेण्यायोग्यतेचे नेते आहेत, त्यामुळे त्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही. काही परिणाम होणार नाही. मी तुम्हाला हा शब्द देतोय, आज जाहीर करतोय की हे पाचीच्या पाची आमदार पुढच्या वेळेला 100% पराभूत होतील. यातलं एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही. अरे हिंमत नाही म्हणून तर पळून गेले, हिंमत नाही म्हणून तर पळून गेले. ते काय फोड समोर येणार? ते येणारच नाही समोर. म्हणूनच आदित्य सांगतोय की तुमची हिंमत असेल तर राजीनामे द्या. त्यांच्याकडे हिंमत नाही म्हणून तर पळून गेले. महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी 2 वेळा मोगलांची सुरत लुटली आणि हे महाराष्ट्र लुटायला सुरतला गेले. कारस्थानी करणारे कारस्थानं करतच राहतात. हे कारस्थान आहे ना, जे काही चाललंय हे कारस्थान आहे आणि कारस्थानी आयुष्यभर कारस्थान करतच राहणार. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा करणं चुकीची आहे. मंडणगड दापोली मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील. तिथे कुठलीही अडथळा कुठलीही अडचण नाही आहे. पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल. आव्हान कुणाचंच नाही आहे. ज्यांचं आव्हान वाटतं असं तुम्ही प्रश्न विचारतायत, त्या लायकीचं त्यांना बनवलं कुणी? त्यांचं आव्हान वाटतंय असा जो प्रश्न मला विचारला जातोय, त्या लायकीचं त्यांना बनवलं कुणी याचं त्यांनी उत्तर द्यावं. माझं तर स्पष्ट मत आहे आणि मी ती विनंती पण उद्योगजींना करणार आहे की शिवसेनेनं यापुढच्या सगळ्या निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात. कसं आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तसं माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे. माझं मत असं आहे की यापुढे शिवसेनेनं स्वबळावरती सगळ्या निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात. महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरं जावं. आणि आज माझी खात्री आहे की उभा महाराष्ट्र शिवसेनेला आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही.